तसे धोरण असताना आम्ही बरी हॉस्पिटलं आणि असलेली पीएचसी सीएचसी इम्प्रूव्ह करपा खातीर कुडचडें घेतलेलें आसा. आम्ही कॉटेज हॉस्पिटल घेतलेलें आसा आणि पेडणेचे तुवे हॉस्पिटल घेतलेलें आसा. ह्या तीन हॉस्पिटलांच्या येणाऱ्या काळात फेसलिफ्ट जातलो, थंय नवीन इमारती तयार जातल्यो, थंय सगळ्या प्रकारच्यो जास्तीत जास्त सुविधा निर्माण जातल्यो. आणि बाप विष्णू वाघ माननीय सदस्य ह्या सभागृहाचे जे आसात ताणें जी सूचना केल्या ती अत्यंत महत्वाची आणि मौलिक असा अशें हांव म्हणटा. तांचे खरेंच म्हणजे एखाद्रे गोव्यातले पीएचसी ग्रामीण पीएचसी जंय ॲलोपॅथीक आसा थंय आयुर्वेदीक आणि अन्य सुविधा आसच्यो आणि अशें एखाद्रे केंद्र डेव्हलप करचे अशी जी सूचना आसा ताचेर सरकार सकारात्मक दृष्ट्या विचार करतलो. फुडलो प्रश्न श्री विजय सरदेसाय. फुडलो प्रश्न श्री आलेक्स लॉरेन्स. फुडलो प्रश्न श्री चंद्रकांत कवळेकर. प्रश्न श्री आंतोनियो मोन्सेरात आतानंद सीए मोन्सेरात. फुडलो प्रश्न श्री नरेश सावळ. स्पीकर सर, स्पीकर सर, आय मे बी परमिटेड टू आस्क स्टार एलोक्यू नंबर 8B. स्पीकर सर, आन्सर एज पर प्रिंटेड. स्पीकर सर, आतापर्यंत हेल्थ डिपार्टमेंटान भरती केल्या त्याप्रमाणे 231 पोस्ट परमनंट भरल्या आणि 135 कॉन्ट्रॅक्ट बेसिसीर भरल्या. माका माननीय मंत्र्याक विचारपाक जाय की ह्या सगळ्या पोस्टा पैकी दिवचल्यान कितले पोस्ट दिले. स्पीकर सर, ह्या वर्सान रेग्युलर बेसीस 271 पोस्ट भरल्यात आणि कॉन्ट्रॅक्ट बेसीसचेर 135 भरल्यात. जे भरल्यात तांची नावं आणि ॲड्रेसेस भितर असतात. आम्ही पोस्ट भरता असताना मतदारसंघाचा विचार आम्ही करना. यातूतले बहुतेक जे पोस्ट भरलेले असतात ते 67 पोस्ट हे जुने लोक असले ज्यांना रस्त्यावर उडवले फाटल्या सरकारान. भितरले 67 पोस्ट असतात ते मलेरिया वर्कर्सांचे असतात, ज्यांच्या खातीर जे लोक 10 वर्षां 12 वर्षां 14 वर्षां 16 वर्षां वावुरले, ज्यांच्या खातीर पोस्ट क्रिएट केले, ॲडवर्टिजमेंट दिली आणि प्रत्यक्षात भलत्याकूच भरले, त्या लोकांक आम्ही अकॉमोडेट केले असतात स्पीकर सर. आणि त्यामुळे ते 67 जे असतात तातून मानवाचं कोण ना. गोयच्या खंच्या मतदारसंघातले हे लोक असतात आम्ही पळवून ना. सगळे मलेरिया वर्कर्सांक ज्या वर्कर्सांक ह्या सरकारान रस्त्यावर उडवले त्यांना सगळ्यांक आम्ही अकॉमोडेट केल्यात. त्याच्या नंतर स्पीकर सर, थंय जास्त मोठ्या प्रमाणावर जी भरती झाल्या ती दोतोरांची झाली असा. दोतोरांचे सिलेक्शन हे शासन जीपीएससी मार्फत करपा. दोतोरांक क्वालिफिकेशन्स प्रिस्क्राइब असतात आणि त्या प्रिस्क्राइब क्वालिफिकेशनांक जे लोक येतात तेच भितरसून पास जाऊ शकतात, तांचीच निवड जाऊ शकता. आणि त्यामुळे मतदारसंघ ही गोष्ट करप हे शक्य नसतं. स्पीकर सर, याचा अर्थ असा आता की तुम्ही सदस्यांक तुम्ही सांगू शकता तो अर्थ असा की बाकीच्या पहिलीच्या सगळ्या सभागृह सर बिचोले तुमकां असो एकही सुशिक्षित मनीस मेळना याचा अर्थ असो.
म्हणजे बाकीच्या मतदारसंघातल्या सगळ्या हातून असा आणि बिचोलेन एकटोय ना, कोण असा दाखय मका। स्पीकर सर, मका दिसता जे सिलेक्शन झाला तातूंत अनेक जण दिवचलचे असतात, सिलेक्शन झाला तातूंत दिवचलचेच न्ही अन्य मतदारसंघातले सुद्धा लोक असतात। दिवचलचे झाले मका कोण कितले जण असा ते मका दाखय, सांग मका कितले ते। जे सदस्य थंय फुडें गेल्ले आसात तांकां हालोवचे, तांकां कुशीन काडचे। इंटिमिडेशन करूंक सोदता नाल्यार नेम करचे पडटले। तुम्ही ताबडतोब थंयच्यान उठचे सगळ्यांनी। स्पीकर सर, एनेक्सर वन जो आसा विजय सरदेसाय आणि बाबूश मनसेरात थंयच्यान उठात। हांव वॉर्निंग दिता तुम्ही थंयच्यान उठचे, रूल नेम करपाचो थंयच्यान उठचे। हांव वॉर्निंग दिता आलेक्स रेजिनाल्ड, विजय सरदेसाय, अतानासियो मोन्सेरात, तुम्ही ताबडतोब योग्यान येवचे। डोंट कंपेल मी टू टेक एक्शन अगेन्स्ट यू। सभागृह सभागृह अलेक्स रेजिनाल्ड, जय सरदेसाय आणि अंतानासियो मोन्सेरात आणि मका माझ्या चेंबरान येऊन मेळचे। सभागृह 12:30 पर्यंत स्थगित करता।